नवी मुंबई आवाज को सब्सक्राइब करें, प्रेस करें बेल आइकॉन और पाइए नवी मुंबई पनवेल उड़न और लोनावला की ताजा तरीन खबरें। निवडणुका येत्या 29 एप्रिलला होणार असून या निवडणुकांमध्ये सर्वांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा यासाठी विविध स्तरांवर चुनाव पाठशाला हा अभिनव उपक्रम राबवण्यात येत आहे। याच पार्श्वभूमीवर गुरुवारी नवी मुंबई महापालिका मुख्यालयातील ज्ञानकेंद्रात अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी चंद्रकांत तायडे यांच्या नियंत्रणाखाली व्हीव्हीपॅट मशीनचे प्रात्यक्षिक आयोजन करण्यात आले होते। यावेळी सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहत व्हीव्हीपॅट मशीन हाताळून मतदान प्रक्रियेची पाहणी केली। निवडणूक प्रक्रिया अधिक पारदर्शक होण्यासाठी ईव्हीएम व्हीव्हीपॅट मशीनचा वापर करण्यात येत आहे। मतदार ईव्हीएम मशीनवर उमेदवाराच्या नावासमोरचे बटन दाबतो, त्याचवेळी उमेदवाराचे नाव, क्रमांक आणि चिन्ह यांचा उल्लेख असलेली व्हीव्हीपॅट स्लिप मतदाराला व्हीव्हीपॅट मशीनवर 7 सेकंदात दिसते। त्यानंतर आपोआप ही स्लिप कट होऊन बीप वाजतो आणि स्लिप सीलबंद पेटीत जमा होते। यामुळे आपण दिलेल्या मताची खातर जमा होते। या प्रात्यक्षिकातून आम्हाला उत्तम माहिती मिळाली असे सांगत पालिका कर्मचाऱ्यांनी प्रतिक्रिया दिली। खूपच छान प्रात्यक्षिक दिलं त्यांनी। म्हणजे ॲक्च्युली आम्ही ट्रेनिंग घेतो त्यावेळेला जे ट्रेनिंग कसं फास्ट होऊन जातं, पण इथे जे प्रात्यक्षिकमुळे आम्हाला आणखीन आमच्या ज्ञानात भर पडल्यासारखी वाटते। म्हणजे आता आम्ही कुठच्याही बूथवर गेलो किंवा कुठेही आम्हाला हे ड्युटी लागली तरी आम्ही बिंदास्त मशीन हँडल करू शकतो किंवा इलेक्शनचं काम करू शकतो। निवडणूक आयोगाच्या वतीने जे प्रात्यक्षिक आज ठेवण्यात आलं होतं नवी मुंबई महानगरपालिका नॉलेज सेंटरमध्ये, ते अतिशय उत्तम होतं। यामध्ये आम्हाला मशीन कशी हँडल करायची, व्हीव्हीपॅट मशीन, कंट्रोल युनिट, बॅलेट युनिट, कसं प्लग पसून कसं लावायचं, कसं करायचं, मॉक पोल कसा घ्यायचा, याची पूर्ण सविस्तर माहिती अगदी मशीन दाखवून करण्यात आली। व्हिडिओ जर्नलिस्ट साई पवारसह प्रिया भुजबळांचा रिपोर्ट, नवी मुंबई आवाज। नवी मुंबई आवाज को सब्सक्राइब करें, प्रेस करें बेल आइकॉन और पाइए नवी मुंबई पनवेल उड़न और लोनावला की ताजातरीन खबरें।